गेल्या 2 वर्षांमध्ये महायुतीचे शिंदे फडणवीस आणि पवार सरकारनं उद्योग विभागामार्फत अनेक चांगले निर्णय घेतले. राज्यात सर्वाधिक जास्त म्हणजे 75,000 कोटींची परकीय गुंतवणूक. जगातील गुंतवणूकदारात महाराष्ट्र हा पुन्हा 1 नंबरवर आला असल्यानं राज्य सरकारकडून राज्यभरातील 7ही विभागांमध्ये महाराष्ट्र उद्योग भरारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर हॉटेल डेमोक्रेसी या ठिकाणी नाशिक विभागातील उद्यमामध्ये सकल समृद्धी महाराष्ट्राचे उद्योग भरारी या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिकच्या वतीनं आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाची सुरुवात उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, मंत्री उदय सामंत यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर MIDC चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे. नाशिकच्या उद्योगांबाबत मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी सहकार्य केले असून गेल्या 2 वर्षात 7 बैठका घेऊन नाशिक उद्योग जगतातील अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचं निमचे अध्यक्ष धनंजय भिळे यांनी यावेळी सांगितलं. म्हणजे त्यांना सामंत साहेब मुद्दाम सांगू इच्छितो की गेल्या 7 वर्षाचा आमचा अनुभव जो आहे, उद्योग मंत्र्यांना भेटायला आम्हाला 17 चक्र मारायला लागत होते, त्यांना बोलवायला 70 वेळेस आमंत्रण द्यायला लागत होत, पण आपण आहात की फोनवर आमंत्रण दिलं किंवा एक पत्र गेलं तर इमिजिएट रिव्हर्ट मेसेज येणार किंवा कॉल येणार का मी येतोय, त्याच्यासाठी त्यांचं एकदा जोरदार टाळ वाजवून आपण अभिनंदन केलं पाहिजे की नाशिकचा उद्योग आणि नाशिकच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांनी दाखवलेली जी तळमळ आहे. म्हणजे 2022 पहिली मीटिंग घेतली साहेब आपण आयमा सभागृहामध्ये, तेव्हा जी प्रश्नांची यादी होती ती होती 86 मुद्दे होते, कारण 7 वर्षामध्ये आम्हाला काही आठवत नाही असं काही झालेलं मीटिंग वगैरे कोणी आलेले आमच्याशी इंटरॅक्शन केलेलं. आणि आपण ज्या पद्धतीने सुमोटो तिथे डिसिजन्स घेतल्या, जे निर्णय घेतले, ज्या सूचना दिल्या, त्याच्यामुळे ती यादी आता माझ्याकडे फक्त 16 मुद्दे राहिले. म्हणजे या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला 100% ते 16 मुद्दे जे आहेत ते राज्यस्तरीय प्रश्नांचे विषय आहेत आणि खरोखरीच त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं धन्यवाद द्यायला पाहिजे तेवढे कमीच आहे. गेल्या काही दिवसांमधल्या ज्या आपल्या महत्वाच्या राज्यस्तरीय आणि केंद्राकडे असलेल्या ज्या मागण्या आहेत त्या पण आपण सांगितलेलं आहे की आचारसंहितेच्या आधी मी नाशिकला गोड दिवस देणार आहे आणि ती नक्कीच द्याल अशी पण आशा आहे. एक एक्झिबिशन सेंटरचा घेतलेला जो आपण निर्णय आहे त्याला दिलेली जी चालना आहे ही नाशिकच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणाला खूप मोठी चालना देणारी ठरणार आहे. कारण हे एक्झिबिशन सेंटर हे एक नवीन गुंतवणूकदारांसाठी किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटरसाठी ग्लोबल एक्झिबिशन्स आपण बघतोय की आज चायनाला गेलो किंवा दिल्लीला गेल्यानंतर ज्या पद्धतीचे प्रदर्शन केंद्र आपण बघतो तशा या प्रदर्शन केंद्राचा नक्कीच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आम्हाला दिलेला आहे. आता खऱ्या अर्थानं आम्हाला गरज आहे तिथल्या येणाऱ्या अँकर युनिटची आणि ते अँकर युनिटसुद्धा आपण लवकरात लवकर नाशिकला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आपण मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर जे नाशिकला दिलेलं आहे तिथंसुद्धा नवीन लवकरच आपण आम्हाला एक मोठा अँकर युनिट द्याल अशी मला अपेक्षा आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाने दादाजी मागणी केली आणि आपण सांगितलं की सिडकोतली सगळं घरं फिर ओल्ड केली
आमच्या इंडस्ट्रीची पण ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी, आम्हाला एक व्हेरी ओल्ड करा, म्हणजे नक्कीच उद्योजकांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा जे मुलं अडकतात आहेत त्यांचे, ते अडकणार नाही आणि उद्योजक सुद्धा फ्रीली हे व्यवहार करू शकतील. मागण्यासारखं आपण जे जे वेळेस मागितलं ते आपण दिलेलं आहे. या उद्योग भराच्या निमित्तानं आपण पुन्हा नाशिककरांना नवीन भेट द्या ही मला 100% खात्री आहे. आणि येणाऱ्या पुढच्या जे काही दिवस आपल्याकडे आता आहे त्या दिवसांमधले गुड दिवस आम्हाला नक्की द्याल की अशा या ठिकाणी बाळगतो. नाशिकच्या संपूर्ण आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याला रिप्रेझेंट करतो, आपल्या मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की आपण जे जे विषय घेतले ते मार्गी लावलेले. उरलेली लिस्ट सुद्धा शून्यावर येण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून पायाभूत सुविधे निर्मितीची प्रक्रिया जलदगतीनं सुरू आहे. याच अनुषंगानं विविध सुविधा पुरवल्या जात असून अंबड औद्योगिक क्षेत्रामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातोय. नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात येईल यावेळेस असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. की ज्या ज्या वेळी उद्योगमंत्री नाशिकमध्ये येतो त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर वर्तमानपत्रात मला प्रश्न आलेले आहेत, त्याचं काय करणार, त्याचं काय करणार. ही खऱ्या अर्थानं जागृत पत्रकारिता असं माझं म्हणतो. मी हे ह्यानं बोलत नाही, जागृत पत्रकारिता आहे. आणि म्हणून मला जे की नाशिकमध्ये येताना थोडा अभ्यास करून यावा लागतो की त्याने काय विचारणार आहे, काय घ्यायचं आहे. त्याच्यामुळे म्हणून मी सविस्तर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर झालं, टॅक्सेशनचा प्रश्न आपण सोडवतोय. तुम्ही मग अशी अतिशय चांगली सूचना केली की ग्रामीण भागामध्ये फायर ब्रिगेड उभं करणं गरजेचं आहे, ते देखील आपण करू. इन्फ्रास्ट्रक्चर देणं जबाबदारी आमच्या. परंतु परवा जसं मी सांगितलं की आपल्याला जो उद्योग पाहिजे त्या उद्योजकांना देखील पटलं पाहिजे की मला नाशिकमध्ये उद्योगधंदे करायचे आणि त्याच्यातनं त्याची फिनान्शियल ग्रोथ जर होणार असेल तर तो देखील मी पेरेसाहेब या ठिकाणी घेऊ शकतो. आणि मी राजकीय जो आचारसंहिता आहे म्हणून सांगत नाही, मी तुम्हाला प्रत्येक दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. हे देखील तुम्ही घेऊन ठेवा की डिसेंबरच्या अगोदर तुमच्याकडे अतिशय तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठा असलेला प्रकल्प या नाशिकमध्ये येतोय आणि त्याच्यातनं देखील हजारो. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक धनंजय बेळे, संदीप सोनवणे, कांतीलाल चोपडा, अजय बोरस्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, सहसंचालक शेळके, कार्यकारी अभियंता पवार, व्यवस्थापक अतुल दवंगे हे उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.